विश्ववंदनीयों महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांसाठी मंगलमंत्री आशीर्वाद व्यक्त करतो। आज बौद्धजन पंचायत समिति शाखा क्रमांक 704 आम्रपाली महिला मंडल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति यांच्या द्वारे या परिसरामध्ये आषाढ पौर्णिमा ते आशुढ पौर्णिमा या कालावधीमध्ये प्रवचन मालिका घेण्यात आलेल्या आहेत। त्यानिमित्ताने वर्षा समाप्ती त्यानिमित्ताने व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने आज आपण सर्वजण एकत्रित येऊन हा एक आनंदाचा उत्सव साजरी करत आहोत। तथागतांचा आज सधम आपण श्रवण करणार आहोत। त्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या हितासुखासाठी सर्वांसाठी सर्वांचं दुःख भय रोग नष्ट हो सर्वांना आयुवर्ण सुख बल प्राप्त हो याकरिता भगवान बुद्धांच्या वाणीतून निघालेल्या मंगलगाथेचं पठन करणार आहे। आपण श्रद्धायुक्त चित्ताने डोळे बंद करून प्रसन्न चित्ताने वंदन आशीर्वाद ग्रहण करावा। सर्वांनी हात जोडा, प्रसन्न चित्ताने डोळे बंद करा आणि प्रसन्न चित्ताने आपल्याला वंदना ग्रहण करायची आहे। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणा संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिस धम्मसारथी सत्ताधिव मनुषानं बुद्धो भगवति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाखातो भगवता धम्मो संदेटिको वकालिको याये पासिको उपनायको पच्चतं वेदितब्बो विनोहिति। धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। सोपटिपन्नो भगवतो सावक संघो उजु पटिपन्नो भगवतो सावक संघो न्याय पटिपन्नो भगवतो सावक संघो सामिचि पटिपन्नो भगवतो सावक संघो यदितं चतारि पुरिस युगानि अठ पुरिस पुगला इस भगवतो सावक संघो आहुनयो पाहुनयो दखनयो अंजलि करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। वनगन्ध गुणोपेतं इतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरुहि पूजे मे बुद्धं कुसुमेन नीनं पुय्येन मेतेन लभाभिमुख पुंपं मिलायति यतायुधं मे कायो तथा याति विनाश भाव घनसार प्रदीपेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनंत गुणगन्धिना सुगन्धिनाह गन्धिना पूजयामि तथागत
बुद्ध धम्म च संघ सुगत तनुभवा धातु अधातु गब्बे लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुप्पे सब्बे बुद्ध सबिम्बे सकल दस दिशे केसलोमादि धातु वंदे सबे बुद्धं दस बल तनुजम्बुदि चेतियं नमामि वंदामि चेतियं सब सपठाने सुपतीर्तित सारिक धातु महाबुधि बुद्ध रूप सकलं सदा बुद्ध रूप सकलं सदा बुद्ध रूप सकलं सदा भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता सब बुद्धानुभावीन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता सब धर्मानुभावीन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता सब संघानुभावीन सदा सोति भवन्तु ते मनसारु सारु अपन सर्वांनी श्रद्धायुक्त चित्ताने बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांचं स्मरण केलेलं आहे, श्रद्धा भाव प्रकट केलेला आहे. कालेन धम्म सवनं एतन मंगलम उत्तमम, वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे. तथागतांचा सधम्म आपण या वर्षवास कालखंडामध्ये श्रवण केला, तथागतांचा सधम्म आपण आचरणामध्ये आणला, खूप महान पुण्य आपण प्राप्त केलेलं आहे. वर्षवास कालखंडामध्ये उपासकांनी काय करावं, वर्षवास कुणाचा असतो, या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, वर्षवास हा उपासकांचा नाही, वर्षवास भिक्षूंचा असतो. उपासक आणि उपासिका त्यांच्यासाठी उपोसक शिलाचं अधिष्ठान असतो. वर्षवासामध्ये भिक्षू एका नगरामध्ये 3 महिन्यासाठी थांबतात आणि त्या नगरातील लोकांना धम्म शिकवितात आणि उपासक त्या धम्माचं आचरण करण्याचं अधिष्ठान धारण करतात. आज अधिष्ठान धारण करणारा वर्ग कमी आहे आणि केवळ ग्रंथ वाचन करणं म्हणजे वर्षवास नव्हे. बुद्ध आणि धर्म ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात, केवळ धर्म पठन करणं म्हणजे सधम्म नव्हे, धर्म नव्हे. फक्त धर्म वाचन केल्यानंतर धर्म परिपूर्ण होईल असं होत नाही. तर धारण करेसो धम्म, धर्म हा धारण केल्याशिवाय माणसाला कळणार नाही. तथागतांचा धम्म जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सधम्म म्हटला जातो, तो असाच म्हटला जात नाही. पण हा धम्म समजून घेण्यासाठी काही पद्धती असतात. जसं आपण शालेय शिक्षण घेत असताना, आपण आपल्या मुलांना शाळेत टाकल्यानंतर त्यांना ते शिक्षण देत असताना पहिल्या वर्गातून दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, म्हणजे साधं गृहस्थ जीवनातलं शिक्षण देण्यासाठी आपण त्यांना वर्षभराचा कालावधी देत असतो आणि स्टेप बाय स्टेप आपण त्यांना शिक्षण देतो. तर या सांसारिक जीवनातल्या जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा हजारो पलीकडेचं ज्ञान, हजारो किलोमीटरचं दूरचं ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आहे. सांसारिक ज्ञान घेण्यासाठी आपल्याकडे स्टेप बाय स्टेप आपण शिक्षण घेतो, पण आध्यात्मिक शिक्षण हे सांसारिक शिक्षणापेक्षा कितीतरी लांबचं शिक्षण आहे. आणि आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी सुद्धा आपल्याला लेवल बाय लेवल अभ्यास करावा लागतो. आज लोकांना, बहुतेक लोकांना हेच माहिती नाही की वर्षवासामध्ये नेमकं करायचं काय. आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी धारणा बनवली. काही लोकांनी असं ठरवलं की आपण फक्त एक ग्रंथ वाचन करायचा. बहुतेक लोकांची धारणा अशी आहे की बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचन करणं म्हणजे वर्षवास. तर काही ठिकाणी असं करतात की एका दिवशी 10 पानं वाचायचे,
म्हणजे आपला वर्षवास पूर्ण होईल. मग काही ठिकाणी जे वाचन केलं जातं ते समजून सांगणारे लोक असतात. मग त्या नगरामध्ये जे कोणी कार्यकर्ते सुशिक्षित आहेत, मग त्या कार्य तिथे कार्य करणारे लोक, मग तिथे कोणी गृहस्थ उपासक असेल, बौद्धचार्य असेल, ते तिथे जातात, त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, काय त्यांनी वाचलं ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. तर काही ठिकाणी फक्त वाचन केलं जातं पण समजून सांगितलं जात नाही. आणि बुद्ध आणि धम्मग्रंथ हा जरी आपल्याला वाटत असेल एवढा हा ग्रंथ सोपा आहे, पण त्या ग्रंथाचे पण कुठपर्यंत भाग तुम्हाला समजतात? सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, गुरुत्याग केलं, त्यांनी ज्ञान प्राप्ती कशी त्यांना झाली, आणि त्यानंतर धम्मदीक्षेचे चॅप्टर, इथपर्यंत विषय तुम्हाला समजायला लागतात. पण जे पुढचे गंभीर विषय आहेत, धम्म म्हणजे काय, सधम्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, चार आर्य सत्य काय, प्रतिज्ञासंपा सिद्धांत काय, भगवान बुद्धांमध्ये अभिज्ञा कोणत्या प्रकारची होती, अनंत कोणाला म्हणतात, निर्वाण अवस्था म्हणजे काय, पंचस्कंद म्हणजे काय, सहा आयतर म्हणजे काय, सात बोधांक म्हणजे काय, दहा प्रकारच्या संज्ञा म्हणजे काय, हे जो गंभीर धर्माचा अभ्यास आहे हे वाचन केल्याबरोबर कळत नाही. आणि या गोष्टी समजून घेण्यासाठी एका शिक्षकाची गरज पडते, त्यालाच म्हणतात धम्मामध्ये कल्याण मित्र. धम्मामध्ये जो शिक्षक बनतो तो जेव्हा दुसऱ्याला ज्ञान देतो त्याला म्हणतात कल्याण मित्र. आणि भगवान बुद्धाचा धम्म कल्याण मित्राशिवाय समजत नाही. आणि म्हणून बुद्धांनी कल्याण मित्राची भाषा पूर्ण करण्यासाठी भिक्खू संघाची निर्मिती केलेली आहे. कारण जे भिक्षू असतात ते काय करतात, ते स्वतःचं जीवन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात, आणि त्यांच्या सानिध्यामध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्यालाही धम्म देण्याचं ते काम करतात. भगवान बुद्धाचा धम्म हा 84,000 उपदेशामध्ये समाविष्ट आहे. त्याला आपण विनय पिटक, सुप्त पिटक, अभिधम्म पिटक म्हणतो. आणि एवढं मोठं साहित्य आज गृहस्थाला वाचन करणं थोडस अवघड आहे. तुम्ही जर ठरवलं की मला सर्व बुद्धिझम वाचन करायचा, तर तुम्हाला सगळ्यात प्रथम सुप्त पिटकातले सुप्त तुम्हाला व्यवस्थित समजायला लागते. तिथे भाषा थोडी सोपी आहे, पण विनय पिटकाचा अभ्यास करायला गेलो तर मग त्या पण गोष्टी समजायला लागतील. पण कोणते विनय कोणत्या कारणाने निर्माण झाले आणि त्या संदर्भामध्ये थोडी शंका कुशंका निर्माण व्हायला सुरुवात होते, समाधानकारक तिथे काही उत्तर मिळत नाही. कारण त्या गोष्टी समजून घेण्यासाठी गुरुची गरज पडते. आणि जर अभिधम्म पिटकामध्ये जर प्रवेश केला तर अभिधम्म पिटका म्हणले सगळे शब्द डोक्याच्या वरतून वाहू लागतात. कारण अभिधम्म पिटक जो विषय आहे तो PhD लेवलचा विषय आहे, म्हणजे गंभीर धम्म म्हणजे अभिधम्म पिटक. आणि असं म्हणतात की अभिधम्म पिटकाचा उपदेश भगवंताने मनुष्य लोकांना दिलेला नाही, देवता लोकांना तो दिलेला उपदेश आहे. तुषित देवता लोकांना दिलेला उपदेश म्हणजेच अभिधम्म पिटक. अभिधम्म पिटकाचं ज्ञान भगवंताने सर्वप्रथम कोणाला दिलं होतं, महामायेला दिलं होतं. भगवान बुद्धांमध्ये सहा प्रकारचे अभिज्ञा असतात आणि धम्माचा अभ्यास करत असताना आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पुनर्जन्म आहे का, देवता आहे का, कर्मसिद्धांत आहे का, महादेवता म्हणजे नेमका कोणता, आपण ज्या देवताला नकार दिलेला आहे आपण तो म्हणतो मी ब्रह्मा विष्णू महेश किंवा कोणतेही देवदेवता मानणार नाही, मग हा देवता नेमका कोणता आहे, मग आपण म्हणतो पुनर्जन्माला मानणार नाही, मग पुनर्जन्म सिद्धांत कसा आहे. तर ही देवताची भाषा आणि पुनर्जन्माची भाषा ही बौद्ध धम्मामध्ये आहे, पण हिला समजून घेण्यासाठी आपली प्रज्ञा खूप डेव्हलप करावी लागते. शब्द जरी सारखे वाटत असतील इथं धर्मातले आणि आपल्या धर्मातले, पण त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि भगवंतांनी या धम्मामध्ये काही गोष्टी सांगितल्या पण त्या गोष्टींना प्रमुख प्राधान्य दिलं नाही. प्रमुख प्राधान्य जर धम्मामध्ये जर काय असेल तर मनुष्य आणि त्याचे कर्म, माणूस आणि कर्माचा नियम, प्रतित्य संपा सिद्धांत हा तथागतांच्या सद्धम्माचा मूळ पाया आहे, कार्य आणि परिणाम, आणि
मनुष्य दोन गोष्टींनी बांधलेला आहे, एक निसर्गाचे नियम आणि एक कर्माचा विभाग। निसर्गाच्या नियमानुसार त्याला म्हातारपण, आजारपण, मृत्यू या सगळ्या गोष्टी बांधल्या जातात आणि कर्माच्या नियमानुसार कर्माची फळं त्याला सुखामध्ये दुःखामध्ये त्याला मिळत असतात। म्हणून तथागतांचा सधम्म जो आहे तो तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याकरता शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे। मग तुम्हाला वाटेल की एकांत प्रवचन ऐकलं तर मी बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचन केलं म्हणजे सगळं समजून जाईल, किंवा मी दोन तीन पुस्तकं वाचले माझ्याकडे शब्दाचं ज्ञान आलं म्हणजे मी समजून जाईल, किंवा मला बुद्धाने पूर्णपणे बुद्ध धम्म संघ पूर्णपणे कळाला, जर असं वाटत असेल तर कदाचित तुमच्यामध्ये मिथ्या दृष्टी पण उत्पन्न होऊ शकते। ज्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी काही लोकांनी संन्यास घेतला, सगळं आयुष्य खर्च केलं, तरी सुद्धा त्यांना त्या प्रश्नाची समाधानकारक उत्तर मिळाली नाही आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही एक दोन तासामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करताय आणि ते पण संसारामध्ये राहून। चित्त पूर्णपणे काम तृष्णेमध्ये आहे, चित्त पूर्णपणे संसाराला बांधून ठेवलेलं आहे आणि संसारामध्ये राहून आध्यात्मिक प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करता, हे खूप अवघड गोष्ट आहे आणि मनुष्याचा स्वभाव तसाच झाला। मग आपण म्हणणार माझ्याकडे ज्ञान आलं, तुमच्याकडे कोणतं ज्ञान आलं? तुमचं ते ज्ञान स्वतःचं ज्ञान आहे का? आता मी ज्या ज्ञानावरती जगतो ते माझं ज्ञान नाही आहे, ते ज्ञान बुद्धांचं ज्ञान आहे, ते ज्ञान बोधिसत्वाचं ज्ञान आहे। तुमच्याकडे जे ज्ञान आहे तुम्ही म्हणता की मी ज्ञानवंत झालो, दोन गोष्टी मला समजायला आल्या, माझ्याकडे ज्ञान आहे, कुठून आलं ते ज्ञान? पुस्तकामधून, एखाद्या व्यक्तीकडून, कुठंतरी तुम्ही वाचलं, कुठंतरी तुम्ही ऐकलं, पण तुम्ही स्वतःच्या अनुभवातून कोणत्या ज्ञानाचा शोध लावला का? म्हणून मनुष्य उदारीच्या ज्ञानावरती जीवन जगणार आहे आणि अध्यात्म स्वतःच्या ज्ञानावरती चालतो। आपल्याकडे स्वतःचं ज्ञान काहीच नाहीये, आपण धम्म पण समजून घेतो, भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये काय बोललं, त्या काळामध्ये अरहंत भिक्षूंनी कसा संवाद केला, बोधिसत्वांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलं, ते ज्ञान आपण वाचतो आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडतो। पण आपल्या स्वतःच्या अनुभवातून काय ज्ञान आहे तर ते आहे शून्य। आणि हे जे आध्यात्मिक प्रश्न आहे ती पुस्तकाच्या शब्दावरती अवलंबून नाहीये। संसारामध्ये विज्ञान दोन प्रकारचं आहे, एक सांसारिक विज्ञान, एक आध्यात्मिक विज्ञान। सांसारिक विज्ञानाची परिभाषा आहे की काही गोष्टी जोपर्यंत डोळ्यात दिसत नाही, त्याला स्पर्श केला जात नाही, त्याला जाणता येत नाही, त्याचं विश्लेषण भेटत नाही, तोपर्यंत त्याला सत्य म्हणायचं नाही, हे सांसारिक विज्ञान। आध्यात्मिक विज्ञान असं आहे की काही गोष्टी तुम्हाला डोळ्यात दिसणार नाही, काही गोष्टींचं विश्लेषण जरी केलं तर तुम्हाला ते व्यवस्थित समजणार नाही आणि त्या गोष्टीला तुम्ही स्पर्श सुद्धा करू शकत नाही। तर त्याचा शोध एखाद्या व्यक्तीने घेतलेला आहे, तसं संसारी एखादा व्यक्ती जर एखादा शोध लावतो, एखादा आविष्कार करतो, त्याला आपण सायंटिस्ट म्हणतो। आणि आपण पण ती गोष्ट स्वतःच्या मनाला सांगतो की हा विज्ञान आहे। जसं लाईट आहे, लाईटाचा शोध लावला, लाईट मान्य आहे, सगळेजण म्हणतात लाईटचं हे एका वैज्ञानिकाचा शोध आहे, पण तुम्हाला माहिती का लाईट कसा तयार होतो, ऊर्जा कशी निर्माण होते, त्याचं ज्ञान आहे का आपल्याकडे? नाही आहे। पण आपण एवढं म्हणतो की लाईट आमच्या आमच्या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला। मग सांसारिक वस्तूंचा जसा शोध लावला जातो तसा आध्यात्मिक सायंटिस्ट सुद्धा असतात। आणि जगामध्ये पहिला सायंटिस्ट जो आहे आध्यात्मिक सायंटिस्ट, की त्यांनी असा शोध लावला की त्या शोधाने अनेक लोकांना दुःखातून मुक्त होता आलं आणि जगातला पहिला तो सायंटिस्ट म्हणजे भगवान बुद्ध आहे। आज मायक्रोस्कोपने अणू आणि रेणू या परमाणू कणांना आपण बघण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला भगवान बुद्धांनी बोधी वृक्षाखाली बसून स्वतःच्या कायेमध्ये काया वेदना चित्त आणि धम्म आणि उत्पत्ती विकास विघटन या सगळ्या प्रक्रिया त्यांनी स्वतःच्या चित्तामध्ये या कायेमध्ये बघितल्या। कशा बघितल्या होत्या? त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये अणू आणि रेणू त्या कणापर्यंत त्यांचं चित्त त्यांनी घेऊन गेले, पोहोचले। कसं त्यांनी ते जाणलं असून? अनापान आणि विपश्यना हा गंभीर उपदेश आहे, खूप गंभीर उपदेश आहे। आणि म्हणून या आध्यात्मिक प्रश्नाची उत्तरं शब्दामध्ये दिल्या जात नाही, म्हणून बुद्ध म्हणतात अत्त दीप भव। काय म्हणण्याची गरज पडली बुद्धाला अत्त दीप भव, स्वयंप्रकाशी भव? बुद्ध तर शास्ता होते, शास्ता म्हणजे सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा अर्थ होतो परिपूर्ण ज्ञानी। परिपूर्ण ज्ञानी म्हणजे की त्याच्याकडे कोणतंच ज्ञान आता उरलेलं नाही, असा कोणताही प्रश्न नसेल की त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती नसेल, परिपूर्ण आहेत ते वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। पण तरी पण एखादा व्यक्ती जर त्यांच्याकडे गेला तर बुद्ध त्याला म्हणायचे
अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. का म्हणायचे? त्याचा अर्थ असा नाही की बुद्ध त्याला काही सांगू शकत नव्हते. त्याचा अर्थ असा आहे की बुद्ध सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो शब्दामध्ये त्या गोष्टी समजू शकत नव्हता. आता तुम्ही जर मला म्हणाला अनंत म्हणजे काय, तुम्ही जर म्हणाला मला निर्वाण म्हणजे काय, आणि मी किती जरी ते शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे शब्द पोहोचतील पण त्याचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि अनुभव हा प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला मिळतो. माझ्या कर्मानुसार मला वेगळा अनुभव येणार आहे धर्माच्या मार्गाने चालत असताना, तुमच्या कर्मानुसार वेगळा. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे येणारे प्रश्न आहेत ते पण वेगवेगळे आहेत. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आपल्या अनुभवातूनच ते शोधावं लागेल. म्हणून बुद्ध म्हणतात या मार्गाने जात असताना तुम्हाला स्वयं प्रकाशित होणं महत्वाचं आहे. मी फक्त तुमचा मार्गदाता आहे. मी कोण आहे? मार्गदाता आहे. आणि भगवान बुद्ध मार्ग दाखवून गेले. 2500 वर्षापासून तो मार्ग या संसारामध्ये उपलब्ध आहे. त्या मार्गाला म्हणतात मध्यम मार्ग, विशुद्धी मग्ग, 4 आडे सत्य. आणि अजूनही आपण म्हणतो की माझं दुःख मिटत नाही. मग काही लोक म्हणतात आम्ही तर बुद्धिझमला मानतो तरी आमचं दुःख नष्ट होत नाही, आम्ही तर भिक्षूंनाही मानतो, विहारातही जातो, सगळ्या गोष्टी करतो, दुःख काय मिटत नाही, दुःख का तसंच आहे. बाकीचे लोक आपल्याला आनंदी दिसतात, मग ते लोक सुखी दिसतात आणि आपण का दुःखी? ते लोक सुखी दिसतात हा तुमचा भ्रम आहे. वास्तविकता निसर्गाचा नियम आहे. तो नियम जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आणि भगवान बुद्धांनी जे सत्य धर्म सांगितला तो दुसरा तिसरा काही नसून निसर्गाचा एक लॉ आहे. निसर्गाचा काय? एक नियम आहे, कर्म सिद्धांत आहे. आणि दोष हा धर्मामध्ये नाही तर कर्मामध्ये आहे तो आपल्या. कारण आपण काय केलं, इन्फॉर्मेशन जमा केली, आचरणामध्ये थोडेसे मागं पडलो. कशामध्ये मागे पडलो? आपण आचरणामध्ये. जसं की वर्षवास कालखंडामध्ये उपोषित व्रत धारण केलं जातं. किती लोकांनी धारण केलं? 3 लोक जरी इथे भेटले तरी दुर्लभ गोष्ट आहे. किती लोक? 3 लोक. याचा अर्थ असा नाही की आपण काही पुण्य केलं नाही. पुण्य वेगळी गोष्ट आहे, अधिष्ठान वेगळी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट पारमितीमध्ये जात नाही. काही गोष्टी पुण्यामध्ये जातात आणि काही गोष्टी पारमितीमध्ये जातात. तर अधिष्ठान जे असतं ते पारमिता बनवते आणि बिना अधिष्ठान करता जे कार्य आपण करतो ते पुण्य कमवते. जसं की बघा, धन तर सगळेजण कमवतात पण सगळेजण हिरा विकत घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. हिरा विकत घेण्यासाठी धनाची मात्रा कशी पाहिजे? खूप बलवान पाहिजे. तर मग तशा प्रकारे आहे. तुम्हाला जर निर्वाण अवस्था पाहिजे असेल, दुःखमुक्तीची अवस्था पाहिजे असेल, तर ती अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फक्त पुण्याच्या भरोशावर बसता येणार नाही. तुम्हाला पारमितेचा आधार घ्यावा लागेल आणि पारमिता अधिष्ठान केल्याशिवाय पूर्ण होत नाही. ग्रंथामध्ये वाचन केल्यानंतर लोकांना वाटतं की सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष तपश्चर्या केली ते बुद्ध झाले. त्या 6 वर्ष तपश्चर्याचा आणि बोधीचा काहीही संबंध नाही. त्या बोधीचा संबंध आहे कशाशी? पारमीशी. आणि पारमितेचा कालावधी जो त्यांना लागला तो आहे 4 असंख्य 1 लाख कल्प. 4 असंख्य 1 लाख कल्प त्यांनी पारमी, उपपारमी, परमत्त पारमी अशा तिहेरी प्रकारच्या पारमिता पूर्ण केल्या आणि शेवटच्या जन्मामध्ये ते बुद्ध झाले. पण वाचनामध्ये काय येतं? 6 वर्ष तपश्चर्या केली आणि बोधी वृक्षाखाली बुद्ध झाले. 6 वर्ष तपश्चर्यामध्ये ते फक्त माध्यम होतं. पण पारमिता जोपर्यंत बोधिसत्वाच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बोधिसत्व बुद्ध बनत नाही. आणि संसारामध्ये बोधिसत्वांना अधिष्ठान करावं लागतं. आणि आपण बोधिसत्व आणि बुद्धांचं अनुकरण करणारे लोक आहोत. मग आपल्याला जर वाटत असेल की काहीतरी महागडी गोष्ट आपल्या पदरामध्ये यावी, दुःख मुक्तीचा मार्ग ही लय महागडी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला लगेच स्वस्तामध्ये नाही मिळणार, मग ती बुद्धाला जरी मानलं तरी बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे. मी काय दाखवलं? मार्ग दाखवला. मग कसा मार्ग आहे? बघ, या मार्गाने गेला तर सुख मिळेल, त्या मार्गाने गेला तर सुगती मिळेल आणि त्या मार्गाने गेला तर मुक्ती मिळेल. हे तिन्ही शब्द वेगवेगळे आहेत. तुम्ही कशाकरता जीवन जगता? सुखासाठी, सुगतीसाठी का मुक्तीसाठी? हे 3 शब्द वेगळे कदाचित तुम्हाला कळणार पण नाही किंवा पुढे वाचनात आले नसतील. सुख, सुगती आणि मुक्ती
बहुतेक वेळा लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की आम्हाला सुख पाहिजे, पण बुद्धांनी सुखासाठी धम्म नाही सांगितला. बुद्धांनी कशाकरता धम्म सांगितला? मुक्तीसाठी. बुद्ध काय म्हणतात? सर्व दुःखाचा नाश हो आणि निर्वाण अवस्था प्राप्त हो. ही निर्वाण अवस्था प्राप्त करण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म आहे. सुख ही तुच्छ गोष्ट आहे. सुख, सुगती आणि मुक्ती. सुख जे आपण रोजचं सुख भोगतो ते दुसरं तिसरं काही नाहीये, ते इंद्रियाचं सुख आहे. आणि इंद्रियाचं सुख तुम्हाला जर भोगायचं असेल तर तुम्हाला धन कमवावं लागेल. तुमच्याकडे जेवढं धन असेल तेवढ्या तुम्ही धनाचा उपयोग करून तुम्ही डोळ्याला प्रसन्न करू शकता, कानाला प्रसन्न करू शकता, नाकाला प्रसन्न करू शकता, जिभेला प्रसन्न करू शकता. हे सगळे प्रसन्न झाले म्हणजे सुखाचा अनुभव झाला. याला पुण्याचं काही घेणं देणं नाही, याला धर्माचं काही घेणं देणं नाही. याचा संबंध कोणाशी आहे? धनाशी आहे. जसं की तुम्ही घरामध्ये टीव्ही आणली मागणी, तुम्ही टीव्ही मध्ये चांगला पिक्चर बघितला, चांगला मूवी बघितला, चांगलं गाणं ऐकलं, प्रसन्नता वाटली तुम्हाला. ती प्रसन्नता कशाच्या माध्यमातून आली? डोळ्याच्या माध्यमातून आली. म्हणजे डोळ्याला डोळ्याचं खतपाणी भेटलं की एक आंतरिक प्रसन्नता निर्माण होते, त्याला म्हणतात सुख. पण हे जे सुख आहे हे तृष्णेमधून जन्माला येतं. कशामधून जन्माला येते ते सुख? तृष्णेमधून. आणि ही जी काया आहे ही तृष्णेला बांधलेली आहे. आणि या कायेमध्ये मार चित्त बसलेलं आहे. चित्त प्रमुख आहे आणि त्याचे गुलाम हे कान, डोळे, नाक, जीभ ही काया. म्हणून डोळ्याला चांगलं वाटावं म्हणून आपण मांगडी टीव्ही घेतो, कानाला चांगलं ऐकायला यावं म्हणून चांगले मधुर गाणे ऐकतो, जिभेला चांगलं चाखता यावं म्हणून पंचपक्वान म्हणतो, नाकाला चांगलं गंध मिळावा म्हणून मांगडे अख्तर लावतो, चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला स्पर्श व्हावा म्हणून मांगड्या गाद्या आपण विकत घेऊ शकतो, मांगड्या गाड्या आपण घेतो. हे कशा करता? या शरीराला समाधान मिळावं. मग शरीराला समाधान मिळालं म्हणजे काय मिळालं? सुख मिळालं. तर हे सुख आहे काम तृष्णेचं सुख. याला म्हणतात सांसारिक सुख. आणि सांसारिक सुख पूर्ण करण्यासाठी माणसाकडे धन पाहिजे. थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका मातेचे पाच पुत्र आहेत आणि ते पाचही पुत्रांचं खाद्य वेगवेगळं आहे. आणि त्या मातेला काय करावं लागतं? त्या पाचही मुलांना व्यवस्थित भोजन वाढावं लागतं आणि त्यांच्या आवडी नावडी वेगवेगळ्या आहेत. तिला काय करायचं? पाचही जणांना पोट भरून भोजन वाढायचं आहे. तिने चार जणांना भोजन वाढलं आणि एक मुलगा नाराज झाला की लगेच तो रडायला सुरुवात करणार आणि सगळी शांतता नष्ट करून टाकेल. आता तिच्या पुढे काय टास्क आहे? तिला काय करायचं? पाचही मुलांचं भोजन तयार करायचं. पण काय होतं की दुसऱ्या दिवशी त्यांची आवडीनावडी बदलून जातात. आणि आता त्या मातेला काय करायचं? अजून विचार करायचा की आता हिची आवड कोणती निर्माण झाली. असं नाही की रोज त्यांची आवड एकच राहील. आजच्या दिवशी आवड वेगळी, उद्याच्या दिवशी आवड वेगळी, तिसऱ्या दिवशी आवड वेगळी, त्यांची आवड नावड बदलत राहते. आणि या मातेपुढे एकच टास्क आहे की कसंही करून त्यांना शांत करणं. मग ती माता म्हणजे कोण? ही काया. आणि ते पाच पुत्र म्हणजे कोण? हे इंद्रिय, हे डोळे, कान, नाक. आणि या कायाचा तुम्ही उपयोग करता, दिवसभर काम करता. काय करताय? दिवसभर कष्ट करताय, काम करताय, धन कमवताय. कशा करता करताय? हे पाच इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी. याच्या म्हटलं एक इंद्रिय पण नाराज होऊ द्या, तुमच्याकडे काही जरी असो संसारा म्हटलं ते सगळं शून्य होऊन जाईल. तुमचे डोळे नाराज होऊ द्या, मन बेचेन होणार. कानामधून विकार उत्पन्न होऊ द्या, मन बेचेन होणार. नाकामधून बेचेन होणार, कारण इथून सुखाचाही स्पर्श होतो, दुःखाचाही स्पर्श होतो. आणि पाचही जणांना शांत करणं ही अशक्य गोष्ट आहे. म्हणून त्याला म्हणतात तृष्णा. तृष्णेचा अर्थ आहे की अशी तहान की तिला कधीही मिटवल्या जाऊ शकत नाही. आणि ती तृष्णा पूर्ण करण्यासाठी सांसारिक लोक जगतात. आणि त्यालाच म्हणतात की आम्ही सुख भोगत आहे. आणि लोकांना विचारलं सुख म्हणजे काय, तर याच्या पलीकडे त्यांची भाषा नसते की चांगलं घर असावं, चांगली गाडी असावी, पैसा वगैरे असावा, सन्मान असावं. अरे या सगळ्या गोष्टी जर परिपूर्ण सुखाच्या असत्या तर सिद्धार्थ गौतमाला गृहत्याग करण्याची वेळ का आली असती? कारण त्यांच्याकडे ऑलरेडी होतं ना. त्यांच्याकडे हिवाळ्यासाठी माल होता, पावसाळ्यासाठी होता, उन्हाळ्यासाठी होता, सुंदर पत्नी होती, मूल होते, माता पिता होते, प्रजा होती, स्वतः राजकुमार होते, सगळं काही त्यांच्याकडं होतं. बघा किती विरुद्ध दिशा आहे. जे त्यांनी सोडून दिलं ते कमवण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च होत आहे. आणि आपण कमून कमून कितीतरी कमाई केली तर जे सिद्धार्थ गौतम यांनी त्यागलं तिथपर्यंत आपण पोहोचणार का? आणि जर पोहोचलो बी तर सिद्धार्थ गौतम यांनी ते त्यागून
धर्माचा शोध घेतला आणि त्याच्या आधाराने ते बुद्ध झाले तर आपण तिथे गेलो बी तरी परिपूर्ण सुखी होऊ याची काही गॅरंटी नाहीये. मग वास्तविकता लोक कशाकरता जगतायत? सुखासाठी. पण सुखाची भाषाच माहिती नाही. आणि ज्याला सुख समजतात की हा एक काम तृष्णा इंद्रियाची आसक्ती. आणि इंद्रियाच्या आसक्तीचा एकच नियम आहे, जोपर्यंत एखादी वस्तू भोगायला मिळत नाही त्या डोळ्याच्या माध्यमातून कानाच्या माध्यमातून तोपर्यंत मन बेचेन म्हणणं आणि ती गोष्ट प्राप्त झाली की दुसरी इच्छा निर्माण करणं. आणि म्हणून मनाला कधीही संतुष्ट केल्या जाऊ शकत नाही. म्हणून पंचवर्गीय भिक्षूंना जेव्हा म्हणजे पंचवर्गीय ऋषींना जेव्हा भगवान बुद्ध भेटले सारनाथ वाराणसी ऋषीपद्धत मुग्धावनामध्ये तर त्यांना पहिला उपदेश सांगितला मध्यम मार्गाचा की हीन ग्राम्य बुद्धक जनांनी योग्य अनर्थाने युक्त अशा काम सुखाला त्यागणे. म्हणजे सुखाची व्याख्या भगवंताने त्यागाला सांगितली. हे सुख मग सुख म्हणजे नेमकं काय ते तर कळायला पाहिजे. आणि बुद्ध ज्याला सुख म्हणतात ते आहे निर्वाण. बुद्ध म्हणतात की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सुख आहे ते निर्वाण. त्याची बरोबरी संसारामधल्या कोणत्याही सुखाच्या सोबत केल्या जाऊ शकत नाही. पण निर्वाणाची भाषा कोणाला कळते? निर्वाणाचा शब्द कोणाला कळतो? निर्वाण म्हणजे आहे काय तेच कळत नाही. आणि ज्या सुखाची मागणी करतो ते सुख तर त्यांनी त्यागलं. मग तुम्ही विचार करत असाल की मी पुण्य धर्म करते आणि मी सगळ्या प्रकारच्या सुखामध्ये बलवान हवं तर कसं काय होऊ शकतं? कारण जी गोष्ट त्यांनी त्यागली ती गोष्ट तुम्हाला ती देणार कशी? जे त्यांनी प्राप्त केलं ते तुम्हाला भेटणार आहे. पण त्याच्याकरता तुम्हाला कळालं तर पाहिजे की बुद्धांनी काय प्राप्त केलं आणि ते जे भगवान बुद्धांचा धम्म आहे ती औषध आहे. ते काय आहे? औषध आहे. आणि आपण सर्व बिमार आहोत. आपल्या चित्तामध्ये तीन प्रकारच्या बिमाऱ्या आहेत आणि बिमार माणसाला औषधीची गरज पडते. आपली बिमारी कोणती आहे? रागाची, द्वेषाची, मोहाची. आपल्या मनात राग आहे, द्वेष आहे, मोह आहे. या तीन प्रकारच्या बिमाऱ्या आहेत आणि भगवान बुद्धांनी ती औषध निर्माण केली की औषधीने मनुष्याने ग्रहण केलं की कितीही मोठं दुःख असू द्या ते नष्ट केलं जाऊ शकते. आणि त्या औषधी आहेत चोऱ्यांचे आजार औषधी, चोऱ्यांचे आजार स्कंद. हे चोऱ्यांचे आजार उपदेश म्हणजे काय? चोऱ्यांचे आजार औषधी आहे. मग याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेळ तर द्यावा लागेल आणि तुम्हाला अधिष्ठानही करावं लागेल. मग तुम्हाला तथागतांचा सद्धर्म एका दिवसामध्ये नाही करणार, तुम्हाला एका महिन्यामध्ये सुद्धा नाही करणार. तुम्ही जर विचार केला की एका वर्षामध्ये समजून घेईल तरी पण नाही करणार. तुम्हाला तथागतांचा सद्धर्म समजून घेण्यासाठी खूप पुण्यपारमिता जमा करावे लागतील. कारण बुद्ध म्हणतात दुर्लभ आहे तथागतांचा सद्धर्म समजणं. ज्ञान आणि प्रज्ञामध्ये फरक असतो. आपण ज्ञान कमवू शकतो पण प्रज्ञा ही अनुभूतीच्या बळावरती उत्पन्न होते. आणि प्रज्ञेचे तीन भाग आहेत, एक श्रुत प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. चार आर्य सत्य म्हणजे काय? दुःख. चार आर्य सत्यामध्ये प्रमुख दुःख आर्य सत्य, जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, प्रियाचा वियोग, अप्रियाचा संवास, इच्छा पूर्ण न होणे, पाच उपादान स्कंद, नाम रूप वेदना संज्ञा संस्कार. हे झाली इन्फॉर्मेशन. हे काय माहिती आहे. मग दुःख आर्य सत्य आहे पण स्वीकारलं का तुम्ही? तुम्हाला तर माहिती आहे ना, पुस्तकामध्ये दिलेलं आहे ना की जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, प्रियाचा वियोग, अप्रियाचा संवाद, इच्छा पूर्ण न होणे हे सगळं दुःख आहे. पण तुम्ही ऍक्सेप्ट केलं का? तुमच्याकडे ज्ञान तर आलं पण ऍक्सेप्ट तुम्ही केलं का? नाही केलं ना. तर तुम्ही ते ऍक्सेप्ट जर केलं तुम्ही या 17 भाकडीमध्ये पडणार नाही संसारातल्या. तुमच्याकडे ज्ञान तर आहे पण तुमच्या चित्तामध्ये सगळा संसार भरलेला आहे. मी पणा भरलेला आहे, माझं पणा भरलेलं आहे, तू मी वादविवाद संवाद विकार भरलेले आहेत. का भरलेले आहेत? कारण तुम्हाला पहिलं सत्य नाही कळालं. पहिलं सत्य जर तुम्ही स्वीकारलं तर तुमचा अहंकार गळून पडेल. पहिलं सत्य जर तुम्हाला समजलं तर संसारामध्ये मला काय करायचं त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल. पहिलं सत्य जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला हे पण कळून जाईल की तुम्ही फक्त या जगामध्ये 4 दिवसाचे पाहुणे आहात आणि पाहुण्याला पाहुणचार मिळत असतो, घराचा मालक बनवला जात नाही. तुम्ही दुसऱ्याला पाहुणे म्हणून जा, तुम्हाला काय मालक बनवतात का? की बाबा पाहुणा आला आमच्या घरी, आता आम्ही याला घराचा मालकच बनवून टाकतो असं म्हणतं होतं का? आणि तसं करण्याचा प्रयत्न केला, पाहुणे म्हणून गेला आणि म्हणाला की ही टीव्ही माझी आहे, ही फ्रीज माझा आहे, ही वस्तू माझी आहे. पुढचा व्यक्ती काय म्हणून पाहुण्याच्या डोक्यावर परिणाम झाला, याला आता लवकर पाठवला पाहिजे. तसा व्यवहार करू शकत नाही. आपण काय करतो? शांत राहतो.
पाहुणे म्हणून गेलो शांत राहतो. तिथल्या सगळ्या वस्तू आपल्याला वापरायला मिळतात. तिथलं फ्रीज पण तुम्ही वापरू शकता, टीव्ही पण वापरू शकता, त्यांच्या स्वयंपाक रूम मध्ये जे काही बनवलं जाईल ते तुम्ही खाऊ शकता. पण तुम्ही ते करत असताना शांतता ठेवता. तुम्हाला तिथे आसक्ती पण नाही वाटत नाही, द्वेष पण वाटत नाही. तुमच्या डोक्यात एवढंच बसलंय की मला 3 दिवस राहायचं आणि चौथ्या दिवशी निघायचंय. तर ही काय आहे, समज आहे. आणि ती समज तुम्हाला पाहुण्याच्या घरी पाहुण्यासारखं राहायला शिकवते. पण संसारामध्ये पण तुम्ही पाहुणे आहात. संसारात कसे पाहुणे आहात? आणि या संसाराचा मालक कोण आहे? या संसाराचा मालक तुम्ही नाही तर मृत्यू आहे. मृत्यू घरातून आकळून देतो. तुम्ही आयुष्यभर विचारत राहता की माझा पुत्र, माझी कन्या, माझा पती, माझी पत्नी, माझं घर, माझी संपत्ती, माझे दागदागिने, माझं हे, माझं ते. मृत्यू म्हणता रे, याला जीवन दिलं ते पण उदारीच. तुमचं जीवन उदारीच आहे, श्वासावरती चालू आहे. श्वास कोणाचा आहे? तुमचा का निसर्गाचा? निसर्गाचा श्वास आहे. मग घमंड तुम्हाला कशाचा? जी गोष्ट तुमची आहे त्याच्यावरती घमंड करा. श्वास पण तुमचा नाहीये. उदारीचा श्वास घेऊन आपण जगतोय. निसर्ग वापस घेणार आहे. त्याला श्वास वापस घेतला, जीवन संपलं. जन्माला आला, श्वास मिळाला. मृत्यू झाला, श्वास वापस घेतला. श्वासच उदारीचा आहे. काया सुद्धा उदारीची आहे. संसारात जेवढं काही तुम्हाला मिळेल ते सगळं कर्मानं मिळेल. तुमचं काहीच नाही. तुम्ही फक्त पाहुणे आहात. पाहुण्यासारखा व्यवहार करा. तुमचा पाहुणचार पूर्ण करा. संसारातून निघून जा. पण मी आणि माझं या भानगडीत तुम्ही पडले रे पडले तर तुम्हाला जेव्हा जाण्याची वेळ येईल तुम्हाला रडत रडत जावं लागेल. आणि संसारात लोक रडत रडत जातात. का जातात? कारण पहिलं आर्य सत्य नाही समजलं. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं हे सत्य आहे, त्याला बदलले जाऊ शकत नाही. त्या डोक्यात फिट करून ठेवा. तुम्ही किती जरी प्रयत्न केले की नाही नाही असं काहीतरी असेल, तसं काहीतरी असेल, अशा पद्धतीनं असेल, तसं नाही. ते बुद्धाची वाणी आहे. आर्य सत्यामध्ये सुखाचा शब्द पहिला नाही मांडला, दुःखाचा शब्द पहिला मांडला. सुख हा पाहुणा आहे, दुःख घर मालक आहे. सुखासाठी तुम्हाला मागणी करावी लागते, दुःखासाठी कोण मागणी करते? कोणी असा विचार करतो का सकाळ झाली आता मी दुःखाचा विचार करते, 8 वाजेपर्यंत तरी दुःखी झाले पाहिजे. अरे अजून दुःखी झाले नाही, 12 वाजता तरी कन्फर्म दुःखी होईल. 12 वाजून गेले अजून दुःखी झाले नाही, मग 4 वाजता दुःखी होईल. 4 वाजले तरी नाही, संध्याकाळी तरी, संध्याकाळ झाली तरी कोणतं दुःख आलं नाही. मग आता उद्या तरी नक्की येईल, उद्या नाही 7 दिवसानंतर येईल, 1 महिन्यानंतर येईल. नाही नाही, मी दुःखासाठी जीवन जगते, कधीतरी येईन ते दुःख माझ्या वाटला. अरे देवा, अरे प्रभू, अरे परमेश्वरा, जे काही शक्ती असं निसर्गामध्ये काहीतरी कृपा कर आणि दुःख दे माझ्या वाटेला आणून, अशी काय प्रार्थना करते का कोणी? किंवा मृत्यूची मागणी करते का कोणी? पण ज्याला तुम्ही निमंत्रण दिलं नाही ते तुमच्या दारामध्ये आलं कसं काय? मृत्यूला निमंत्रण दिलं नाही तरी दारामध्ये येऊन जाते, दुःखाला निमंत्रण दिलं नाही तरी दारामध्ये येऊन जाते. तर का? कारण त्यांना निमंत्रण देण्याची गरज नाही, ते घरवालक आहे. म्हणून तुम्हाला सुखाला निमंत्रण द्यावं लागतं, तो पाहुणा आहे. निमंत्रण कोणाला देताय तुम्ही? सुखाला देताय. म्हणून सुखासाठी तुम्हाला म्हणू लागते की बाबा मी आज सुखी राहिले पाहिजे, काहीतरी करते त्यानं सुख तरी येईल. मग एका हप्त्यानं तरी सुखी होईल, एका महिन्यानं तरी सुखी होईल, वर्षानं तरी होईल, सुख कसं तरी येईल. त्याला निमंत्रण देण्यासाठी या विधी दिदी सगळं काही चालू आहे. मग हे दुःख घर मालक कसं आहे? तर मग बुद्धाने सांगितलं की ही जी काया आहे ही काया निसर्गाच्या नियमाला बांधलेली आहे. तर काया जोपर्यंत असेल तोपर्यंत म्हातारपण असेल. म्हातारपण येणं म्हणजे काय? 4 धातूंमध्ये कमजोरी निर्माण होणं. शरीराला उत्पत्ती, विकास आणि विघटन या 3 प्रक्रिया लागू आहे. पहिली उत्पत्ती होते, विकास होतो, आणि एक प्रक्रिया अशी सुरू होते की विघटन होण्याची सुरुवात होते, त्याला म्हणतात म्हातारपण. आणि म्हातारपण आलं की 4 धातू कमजोर होतात. 4 धातूंनी शरीर बनलेलं आहे. कमजोर झाले की म्हातारपण येतं, कमजोर झाले की मग थकावटपणा जाणवतो. आणि ती कमजोरी उत्पन्न होण्याचं कारण काय? ते 4 धातू आहे. त्या 4 धातूने विघटन होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्याला तर म्हातारपण म्हणतात. मग म्हातारपणाचा संबंध शरीराशी आहे, कोणत्या देवाशी, कोणत्या विधीशी नाही. आणि हे जे शरीर बनलेलं आहे ते 32 घटकांनी बनलेलं आहे. मग डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक आहेत. भगवान बुद्धांनी सांगितले
आणि सर्व घटक त्याचं कार्य करत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा घाणीने भरलेले पदार्थ आहेत. शरीरामध्ये काय आहे? घाण आहे. घाण आहे म्हणून तर डोळे साफ करावं लागतं, घाण आहे म्हणून तर कान साफ करावं लागतं, घाण आहे म्हणून तर मुख साफ करावं लागतं, घाण आहे म्हणून तर आंघोळ करावी लागते. कोणती गोष्ट स्वच्छ करावं लागते? जी घाण झाली. मग शरीरच काय? घाणीने भरलेले पदार्थाचं हे शरीर आहे. 32 प्रकारचे घटक आहेत आणि त्या 32 प्रकारचे घटक म्हणला एक जरी घटक थांबला किंवा त्याच्या दोष उत्पन्न झाला की बिमारी निघणार. मग आता तुम्हाला 32 प्रकारचे घटक सांभाळण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? हे कारखाना घुटून फिरत आहे. तुम्हाला वाटतं की डोळे कान नाक जीव हे एवढंच काहीतरी आहे, पण आंतरिक गोष्टी 32 प्रकारचे घटक आतमध्ये आहे. किडनी काम करत आहे, हृदय काम करत आहे, हड्डी काम करत आहे, रक्त काम करत आहे, हे सगळ्या प्रक्रिया चालल्यात आतमध्ये. मग त्याला बॅलन्स कसं करायचं? आणि त्याच्यामध्ये बॅलन्सपणा बिघडला तर दोष उत्पन्न होणार, आणि दोष उत्पन्न झाला तर कोणती बिमारी कोण काढेल? माहिती नाही. छोट्या मोठ्या बिमाऱ्या जर निघल्या तर ठीक आहे, मोठी बिमारी निघली तर मग काय करायचं? सर्दी दात खोकला झाला तर ठीक आहे, पण मोठमोठ्या बिमाऱ्या, कॅन्सर सारख्या बिमाऱ्या, ब्रेन ट्यूमर सारख्या बिमाऱ्या, हार्टच्या संदर्भात मोठ्या मोठ्या बिमाऱ्या झाल्या तर मग काय करणार? सगळं आयुष्याचं धन जे कमवलेलं आहे ते गमवायची वेळ येईल. कारण तुम्ही सगळ्या ठिकाणी समजोता करू शकता, पण आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही समजोता करू शकत नाही. तुम्हाला जर डॉक्टर म्हणाले 5 लाख लागतात तर लागतात, तुम्हाला काही करावं लागेल आणि जगण्यासाठी धन जमा करावं लागेलच. म्हणून या शहरामध्ये ते 32 घटक आहेत आणि ते 32 घटक 32 प्रकारच्या बिमाऱ्या जन्माला घालू शकतात. आणि या शहरातच जाण आहे तर तिथे बिमारी उत्पन्न होणार. मग आजारपणाचा संबंध आहे शहराशी, मृत्यूचा संबंध आहे शहराशी, आणि म्हातारपणाचा संबंध आहे शहराशी. म्हणून शरीरच दुःखाने निर्माण केलं आहे. शरीर काय दुःखाने निर्माण करत आहे. आणि जे चित्त आहे त्याचा संबंध आहे रागाशी, त्याचा संबंध आहे द्वेषाशी, त्याचा संबंध आहे मोहाशी. म्हणून प्रिय व्यक्ती दूर गेला, वस्तू दूर गेली की मन स्थापन. का? कारण आसक्ती आहे. त्या आसक्तीमुळे त्याला वाटतं की हा व्यक्ती माझा आहे, ही वस्तू माझी आहे, पण वास्तविकता मी म्हणण्यासारखं काही नाही, माझं म्हणण्यासारखं काही नाही, हे शरीर सुद्धा माझं नाही. ते राग होऊन जातं, मेल्यानंतर राग होते, ते शरीर तिथं राहतं का? नाही राग. मी समजणं, माझं समजणं हे मनुष्याचं अज्ञान आहे, आणि मनुष्य सगळं आयुष्य अज्ञानामध्ये खर्च करत राहतो. म्हणून मन विकाराने भरलं आणि शरीर निसर्गाच्या चक्रानुसार चालत आहे. म्हणून मनुष्य मनातही दुखी शरीरातही दुखी, तर त्याला सुखी होण्यासाठी काय करावं लागेल? या मनाच्या आणि शरीराच्या कर्मांतून मुक्त व्हावं लागेल. त्याला म्हणतात निर्वाण अवस्था. निर्वाण अवस्था म्हणजे काय? कर्मातून मुक्त होणे. तिथे कर्मच लागू राहत नाही, तिथे पुण्य पण उरत नाही आणि पापाचा प्रश्न सुद्धा राहत नाही. जोपर्यंत कर्म चालू आहे तोपर्यंत त्याचा काही ना काही परिणाम होत राहील. आणि परिणाम आहे म्हणून सुख आहे आणि दुःख आहे. कर्म शून्य होतात, तिथे सुखही राहत नाही, दुःखही राहत नाही. म्हणून आनंदाची भाषा जी आहे थोडीशी मोठी भाषा आहे, खूप श्रेष्ठ भाषा आहे. आणि भगवान बुद्धाचा धर्म उच्च पातळीचा धर्म आहे. पुण्य कर्माशिवाय तुम्हाला समजणार नाही. बुद्धाच्या काळामध्ये जेवढे आरक्त झाले, जेवढे श्रद्धापन्न लोक झाले, त्याच्या पाठीमागे कारण होत. कारण बुद्ध कायेच्या रूपामध्ये जिवंत होते. आणि जेव्हा पण बुद्ध उत्पन्न होता तेव्हा बुद्ध सत्ता देव मनुष्यानं, सर्व सत्व मनुष्य देवता, सगळ्या सत्वांचे कल्याण करता कल्याण मित्र बरोबर असतात. म्हणून बुद्धाच्या काळामध्ये करोडो लोक श्रोतापन्न अवस्थेला गेले होते, लाखानं लोक आनंद होते बुद्धाच्या काळात. पण बुद्धाच्या काळाच्या नंतर कायाच्या रूपामध्ये बुद्ध राहत नाही आणि कल्याण मित्र शोधणं दुर्लभ असते, कल्याण मित्र भेटणं दुर्लभ असते. आणि आज जे बुद्ध जिवंत आहे ते धम्म कायेमधून आहे. धम्म काया म्हणजे काय? भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये ते पण बुद्ध आहे. हे जे शील घेतो हे पण बुद्ध तत्व आहे, म्हणजे बुद्धच आहे. शील धारण करा, तुमचा संपर्क बुद्धाशी होऊन जाईल. साधना करा, तुमचा संपर्क बुद्धाशी होऊन जाईल. प्रज्ञाचा अभ्यास करा, तुमचा संपर्क बुद्धाशी होऊन जाईल. कारण बुद्ध म्हणजे काया नाहीये, बुद्ध म्हणजे ती अवस्था आहे. त्या अवस्थेला ते नाव दिलं बुद्धत्व. ज्यांनी संबोधी प्राप्त केली, ती अवस्था प्राप्त केली, त्याला म्हणतात बुद्ध.
आणि बुद्ध म्हणजे सदोतील बोधी पक्ष म्हणजे तथागतांचा धम्म स्मृती. त्याच्यामध्ये चार स्मृती प्रस्थान, चार सम्यक प्रदान, चार इतिपदा, पाच इंद्रिय, पाच बल, सात गुणांग आणि अष्टांग मार्ग असे ते 37 अंग आहेत त्या बोधी वृक्षाचे. म्हणजे बोधी जी असते त्याला संबोधी म्हणतात. त्या संबोधीच्या त्या 37 पांढ्या आहेत. तुम्ही कोणत्याही पांढ्याला समजून घ्या तुम्हाला बुद्ध कळेल. म्हणून बुद्ध कायेच्या रूपात असतो. कायेच्या रूपात फक्त 80 वर्ष 90 वर्षाचं आयुष्य, पण संसारामध्ये नेहमीसाठी धम्माच्या रूपामध्ये असतो. आणि आपल्याकडे जे आता बुद्ध आहेत ते कोणते आहेत? धम्माच्या कायामधले बुद्ध. पण त्या बुद्धांना समजून घेण्यासाठी कल्याण मित्राची गरज पडेल. म्हणून तुम्ही असं गृहित पकडू नका की तुम्ही स्वतः वाचन करसान तुम्हाला स्वतः ते सगळं समजून जाईल. तसं होत नाही. तुम्हाला अक्षराची ओळख आहे, तुम्हाला ज्ञान आहे. मग तुमच्या मुलांना तुम्ही घरीच का शिकवता? शिकवत नाही, शाळेत कशाला पाठवता? घरीच शिकवा ना. अंगणवाडीतलं ज्ञान तुम्ही मुलांना देऊ शकत नाही का? पहिल्या वर्गातलं ज्ञान मुलांना देऊ शकत नाही का? दुसऱ्या वर्गातलं देऊ शकत नाही का? मग तुमचे मुलं, लहान मुलं, त्यांना तुम्ही घरी का शिकवत नाही? शाळेत कशाला पाठवता? कारण शाळेत पाठवल्यानंतर ती पद्धत आहे पहिल्या वर्गातून दुसऱ्या तिसऱ्या. आणि त्याच्याकरता त्यांना शिकवणारे जे लोक आहेत ते ठरवलेले आहेत. कारण ते सुद्धा त्यांचा कोर्स पूर्ण करून तिथे त्यांना शिकवायला जातात. मग धर्माच्या बाबतीत काय? मग धर्माच्या बाबतीमध्ये पण कल्याण मित्राची गरज पडते, शिक्षकाची गरज पडते. आणि बिना शिक्षकाचं जर तुम्ही ज्ञान घेण्याचा प्रयत्न जर केला आणि त्या ज्ञानाचे शब्द जर तुम्हाला कळाले नाही तर अहंकार उत्पन्न होईल. आणि बहुतेक लोकांच्याकडे बघा, तुम्हाला अहंकार युक्त ज्ञान दिसेल. ज्ञान विकार मुक्त आणि विकार युक्त. लोकांकडे ज्ञान आहे पण कसं आहे? विकारयुक्त. विकारयुक्त ज्ञान वादविवादाला जन्माला काढते. विकारयुक्त ज्ञान तुतू मेमे सुरू करते. विकारमुक्त ज्ञान अहंकाराला जन्माला घालत नाही, वादविवादाला जन्माला घालत नाही. तिथे फक्त मैत्री, करुणा, मुदिता, सेवा करण्याची वृत्ती, ते तरंग व्हायला सुरुवात होतात. आणि हे संपूर्ण धम्माचं ज्ञान ज्या ठिकाणी देता येईल त्या संकल्पनेतून विहाराची निर्मिती करण्यात आली. विहार म्हणजे पूजा पाठ करण्याचे ठिकाण नाही, तर धम्म शिकवण्याचे केंद्र आहे. धम्म शिकवण्याचे केंद्र आहे विहार, जिथे विकारांना कसं हरावं, मनाला कसं जिंकावं आणि उत्कृष्ट श्रेष्ठ जीवन कसं जगावं, सांसारिक जीवनातले दोष कसे जाणावे, सांसारिक जीवनातून आध्यात्मिक जीवनाकडे कसं जावं, त्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण देण्यासाठी जे ठिकाण तयार केलं गेलं आहे त्याला म्हणतात विहार. आणि विहाराकडे धम्माचं शिक्षण घेणारा वर्ग हा कमी आहे. का? कारण तिथे मनोरंजन नाहीये. धम्म तुम्हाला मनोरंजन देऊ शकत नाही आणि मनोरंजन किती करा ते तुम्हाला परिपूर्ण सुख देऊ शकत नाही. मनोरंजनातून जे सुख भेटत ते तृष्णा आहे आणि तृष्णा ही दुःखाचं कारण आहे. तिथे एकच समजूत आहे, पहिलं सुख भोग आणि नंतर दुःख भोगत राहा. पण धम्माच्या मार्गाने गेला, दुःखातून मुक्ती झाली तर सुखच सुख आहे. पण त्याच्याकरता वर्षवासामध्ये विहारात जावं लागेल. आणि विहार जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपल्याला रोज जावं लागेल. मग लोक विहाराकडे का जात नाहीत? त्याच्या पाठीमाग मी अजून विचार केला तर मग माझ्या लक्षात हे आलं की लोकांकडे ज्ञान नाही म्हणून लोक विहारात जात नाहीत असं नाही. काही लोक म्हणतात लोकांना धर्माचं ज्ञान नाही. असं कसं धर्माचं ज्ञान नाही? प्रत्येकाच्या घरात बुद्धाचे फोटो आहेत, प्रत्येकाच्या घरात बाबासाहेबांचे फोटो आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये महात्मा म्हणजे संत कबीरांचे फोटो आहेत, गाडगे महाराजांचे फोटो आहेत, सगळ्या महापुरुषांचे फोटो तर आहेत. मग त्यांच्याकडे धर्म पोहोचला नाही असं कसं काय म्हणू शकतो आपण? ज्या माणसाकडे धर्म नाही पोहोचला त्या माणसाकडून ती अपेक्षा करू शकतो की त्याला विहाराचा रस्ता माहिती नसेल. पण ज्यांच्या घरामध्ये सगळ्या महापुरुषांचे फोटो आहेत त्यांना पण विहाराचा रस्ता माहिती नसेल का? त्यांना पण विहाराचा रस्ता माहिती आहे. त्यांना धम्म माहिती नसेल का? त्यांना पण धम्म माहिती आहे. मग लोक विहारात का जात नाही? त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, मी शोधलं, ते आहे लोक कर्माने दरिद्रीमध्ये आहेत. काय? कर्माने दरिद्रीमध्ये आहे. आणि भगवान बुद्धाचा धर्म हा कर्मानुसार लागू आहे. जसं की बुद्धाच्या काळामध्ये एखादा व्यक्ती जवळून जरी चालला तर बुद्ध त्याला धम्म नव्हते सांगत. पहिलं त्याचं बघायचे चित्ताची अवस्था काय आहे. त्याला म्हणतात परिचित्त ज्ञान. अरे याच्यामध्ये श्रद्धाभाव आहे का? त्याच्यामध्ये त्याचे कर्म कुशल आहेत का? याला सांगितल्यानंतर काही लाभ होईल का?
ते सगळं तपासणी केली की बुद्ध त्याला सांगायचे, अन्यथा जवळच्या व्यक्तीला बुद्ध कधी कधी धम्म सांगत होते. आणि बुद्ध साधना करत असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे एक व्यक्ती खूप लांब आहे, 7 किलोमीटर 10 किलोमीटर 50 किलोमीटर लांब, पण त्याच्यामध्ये धर्म तरंग उत्पन्न होऊ शकतात, त्याची चित्तामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न होऊ शकतो. बुद्ध त्याच्या पाशी जायचे, धम्म सांगायचे. आणि बुद्ध काय असतात, दुर्लभ आहे धम्म, आणि हा धम्म मिळतो कर्माने. तुमच्याकडे पुण्यकर्म जर असेल, तुमच्याकडे जर काही अनेक जन्माचे पुण्यकर्माचा साठा जर तुमच्याकडे असेल, तुमच्यात काही पारमीचे गुण असेल, आणि तुम्हाला निमित्त कुठूनही जरी मिळालं धम्माचं, तर तुमचं जीवन लगेच धार्मिक होऊन जाईल. आणि पुण्यकर्मामध्ये जर तुम्ही दरिद्रीमध्ये बनलात, तर तुमच्याकडे बुद्ध कितीही मागडी मूर्ती असो तरी सुद्धा तुम्हाला ते कळणारच नाही नेमकं बुद्ध म्हणजे नेमकं काय. जसं की संसारामध्ये हिरा आहे, पण प्रत्येकाची क्षमता आहे का विकत घेण्याची? धन तर आहे ना प्रत्येकाकडे, पण त्या धनाने हिराने विकत घेतला जात ना. आपण म्हणणार 50 रुपयाची नोट पण धनच आहे, 100ची पण धनच आहे, 500ची पण धनच आहे, 2000ची नोट पण धनच आहे, 1 लाख रुपये पण धनच आहे, पण जो जगातला सगळ्यात महागडा हिरा आहे त्याची किंमत करोडो अरबो रुपयामध्ये आहे. मग तुम्ही जे म्हणता चांदीपेक्षा सोन्यापेक्षा हिऱ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे बुद्ध रत्न, धम्मरत्न, संघरत्न. आपण या रत्नांना काय म्हटलं, त्याची बरोबरी चांदी करू शकत नाही, सोनं करू शकत नाही, हिराही करू शकत नाही, त्याच्यापेक्षा रत्न आहेत श्रेष्ठ, त्याची बरोबरी केल्या जाऊ शकत नाही. आपण संसारामध्ये धनाच्या बाबतीमध्ये दरिद्रीमध्ये आहोत की आपण हिरा नेमकं देऊ शकत, तर त्या हिऱ्यापेक्षाही महागडी गोष्ट विकत घेण्यासाठी कर्म तर पाहिजे, आणि ते कर्म पण आपल्याकडे नाही ना. म्हणून तर रस्ता आहे, डोळ्याला दिसतो, पण पाय त्या दिशेने जाऊ शकत नाही. कारण कितीही तुम्ही सोनाऱ्याच्या दुकानापाशी जर उभे राहिलात, तर तुम्हाला बघू थोडी हिरा दिला जाणार आहे. तुमच्याकडे किंमत आहे का, मोजण्याची ताकद आहे का? तरच. म्हणून लाखो लोकांमधून एखादा व्यक्ती आरंभ होत असतो, लाखो लोक होत नसतात. संसारामध्ये बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी 4 असंख्य 1 लाख कल्प पारमिता पूर्ण करावे लागल्या. 1-2 जन्मात बुद्ध नाही झाले, 4 असंख्य 1 लाख कल्प त्याचा अंदाजही लावू शकत नाही तुम्ही की नेमकं किती कालावधी आवश्यक. संसारामध्ये बोधिसत्व बनण्यासाठी पण अधिष्ठान करावं लागतं, करोडो लोकांमधून एखादा व्यक्ती बोधिसत्व असतो, कितीतरी लाखो वर्षानंतर करोडो वर्षानंतर संसारामध्ये एखादा व्यक्ती बुद्ध बनत असतो. आणि म्हणून ज्या लोकांना बुद्धाचा धम्म कळा लागला, त्यांनी खरोखर समजून घ्या की त्यांच्याकडे काहीतरी पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्माने त्यांना जगातला सगळ्यात महागडा रस्ता आध्यात्मिक क्षेत्रातला त्यांच्या पदरामध्ये पाडलेला. तुमच्याकडे बुद्ध धम्म संघ आहे, आणि आपण एवढे पुण्यवान आहोत की या कालावधीमध्ये दोन्ही लोक आपल्याला प्राप्त झाले, आणि त्यांच्याशी आपलं सगळ्यात सुंदर नातं सुद्धा जोडल्या गेलं. इतिहासामध्ये अशी घटना कधी झालेली नाही की बोधिसत्वाला आणि बुद्धाला फॉलो करणारे लोक एकाच वेळेला उत्पन्न झाले. आपण इतिहासामध्ये कधी वाचन केलं का की त्यावेळेला बोधिसत्वाचा पण सिद्धांत होता आणि बुद्धाचा पण सिद्धांत होता? अशी घटना कधीच घडली नाही, आजच्या काळामध्ये आहे. कारण आजच्या काळामध्ये बोधिसत्वाच्या रूपात बाबासाहेब पित्याच्या नात्याने आपल्याला जोडले, आणि गुरुच्या नात्यामध्ये बुद्ध जोडले गेले. म्हणून आपल्याला बुद्ध पण आहे गुरु, आणि पिता पण आहे बोधिसत्व, आणि दोन्ही लोकांचा प्रभाव आपल्या चित्तावरती आहे. मग आपण किती पुण्यवान लोक आहोत, मग आपल्यामध्ये किती श्रेष्ठता असली पाहिजे. पण आपल्याला हेच माहिती नाही की धर्म पण एक संपत्ती आहे, ती लोक कळतच नाही की धर्म संपत्ती कशी आहे. बुद्ध म्हणतात आनंदाला की सर्वात मोठा लाभ म्हणजे संसारातल्या गोष्टी प्राप्त करणं नाही. एखादा व्यक्ती म्हणत असेल की मला खूप धन प्राप्त झालं, खूप परिवार प्राप्त झाला, खूप सन्मान प्राप्त झाला, तर बुद्ध म्हणतात सर्वात मोठा लाभ हा नाहीये. आणि एखादा व्यक्ती म्हणाल की मी माझे धनाची खूप मोठी हानी झाली, मला परिवारच नाहीये, सन्मानच नाही, तर बुद्ध म्हणतात हाही सर्वात मोठा नुकसान नाहीये. तर बुद्ध म्हणतात सर्वात मोठा लाभ कोणता आहे, धम्माचा. सर्वात मोठी हानी कोणती आहे, धम्माची. धम्म असणं सर्वात मोठा लाभ, आणि धम्म नसणं सर्वात मोठी हानी. तर धम्माची संपत्ती हिऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, पण ती समजली तर पाहिजे कशी श्रेष्ठ आहे. आणि ती समजण्यासाठी प्रज्ञा विकसित करावी लागते, आणि प्रज्ञा विकसित करण्यासाठी धम्माचं शिक्षण घ्यावं लागतं. आणि ते शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही, पुण्यकर्म जागत नाही, तोपर्यंत धम्म तुमच्या वाटेला येणार नाही. आणि मग तुम्ही म्हणसान की धम्माचा प्रभाव का पडत नाहीये, कारण तो धम्माचा दोष नाही, तुमच्या कर्माचा दोष आहे. म्हणून तुम्हाला पहिलं दान करायचं शिकलं पाहिजे. दान करायचं काय शिकलं पाहिजे,
कारण दानामधून चार धर्म निर्माण होतात. कोणते? मैत्रीचा धर्म, करुणेचा धर्म, सेवा करण्याचा स्वभाव निर्माण होतो आणि लोभ सोडण्याचा भाव उत्पन्न होतो. म्हणून दान नेहमी नेहमी करा, कारण दानाने मैत्री जन्माला येणार. असं किती जरी म्हटलं की मला मैत्री करायची, तुमच्या म्हटल्याने थोडी मैत्री होणार आहे. मैत्रीसाठी कर्म करावे लागतात, करुणासाठी कर्म करावे लागतात, लोभाला सोडण्यासाठी कर्म करावे लागतात. आणि तो कर्माचा नियम आहे दान. म्हणून पहिली पायरी तुमची कोणती आहे? दान. दुसरी पायरी कोणती आहे? श्रद्धा. श्रद्धा परिपूर्ण करावी लागते. तिसरी पायरी कोणती आहे? शील. शिलाचं पालन करावं लागतं. उपासकांसाठी पंचशील आहे, अष्टशील आहे. आणि या तीन गोष्टी पूर्ण झाल्या की याच्यात बल निर्माण झालं तर मग चौथी पायरी आहे साधना आणि पाचवी आहे प्रज्ञा. तुमच्या दान नसेल, शील नसेल, श्रद्धा नसेल, तुम्हाला साधनेत काहीच भेटणार नाही. तुम्ही एक कोर्स करा का दोन कोर्स करा का दहा करा का आयुष्यभर करा, पण दानाचा गुण नसेल, श्रद्धा नसेल, शील नसेल तर काही वेळेची प्रसन्नता मिळेल पण मुक्ती नाही मिळणार. म्हणून या लेवल आहे, पहिलं दान, श्रद्धा, शील. मग या तीन गोष्टी तर पूर्ण करा. त्या तीन गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय साधना कशी करणार? कारण साधनेमध्ये मार चित्त आहे आणि त्या मार चित्ताला जिंकण्यासाठी खूप पुण्यधर्म लागतात. म्हणून दान करायचं शिकलं पाहिजे, श्रद्धा परिपूर्ण करण्याचं शिकलं पाहिजे. आज लोकांची श्रद्धा पण फुटलेल्या पात्रासारखी आहे. आणि काही लोक तर असे झाले की ते म्हणतात सर्व धर्म समभाव अशा विचारामध्ये सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे याला म्हणतात अतिशहाणा. अतिशहाणा माणूस झाला की त्याला वाटतं की सर्व धर्म समभाव. तुम्हाला सर्व धर्म समभावाची व्याख्या तुम्हाला कळली नाही. तुम्हाला धर्म समभाव म्हणजे काय? प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीची तुम्हाला सेवा करता येईल तर करा, मैत्री करता येईल तर करा, तुम्हाला दोन पैसा खर्च करता येईल तर करा. पण याचा अर्थ असा नाही की त्याचा धर्म तुमच्या घरामध्ये आणून बसवा, त्याच्या धर्माची तत्वाचं तुम्ही पालन करत बसा. आणि हा येडा माणूस येडीबाई म्हणते की मी सर्व धर्म समभाव मानते. अरे सर्व धर्म समभावामध्ये बुद्ध बसतच नाही, बाबासाहेब बसतच नाही. कारण बुद्ध हे तर गुरु आहे आणि बोधिसत्व पारमिता पूर्ण करणारा भविष्यातला बुद्ध आहे. म्हणजे बोधिसत्व पारमिता पूर्ण करणारा आणि बुद्ध पारमिता पूर्ण केलेला अवस्थेमध्ये असलेला. म्हणून हे दोन्ही वेगळे आहे. त्यांना सर्व धर्म समभाव त्या कॅटेगरीमध्ये त्या धर्म संस्थापकांच्या जागेमध्ये बसवता येत नाही. तुम्हाला बुद्ध बाबासाहेब कळाले तर बाकीच्या धर्मातला कोणताही धर्मगुरू असेल किंवा कोणताही देव असेल तो तुमच्या घरात दिसता कामा नाही. आणि दिसला तर समजून घ्या तुमची अवस्था फुटलेल्या पात्रासारखी आहे की किती पाणी भरण्याचा प्रयत्न केला वाहून जाईल. तुमच्या वाटेला काहीच येणार नाही, काहीच येणार नाही तुमच्या वाटेला, कितीही करत बसा तुम्ही. म्हणून तुम्हाला त्या गोष्टी कळाल्या पाहिजे. म्हणून मुलांना शिक्षण द्या, आत्तापासूनच शिक्षण द्या. आणि धम्माच्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या धम्मापुढे बिंबिसार राजाला झुकावं लागलं. बिंबिसार राजा काय दरिद्री म्हणजे होता का? त्याच्यावर कोणतं दुःख आलं असं? बिंबिसार राजाला धम्माची गरज पडली. अरे राजा होता, धनवान होता, बलवान होता, सौंदर्यवान होता, अनेक पत्न्या होत्या, सगळं संसारातलं होतं, पण धम्माची गरज का पडली? कारण संसारातल्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर माणसाला पूर्ण करू शकत नाही. पूर्ण करण्यासाठी पाहिजे सत्य धम्म. आणि तो सत्य धम्म कोणाचा आहे? बुद्धाचा. म्हणून त्या बिंबिसार राजाला सुद्धा बुद्धापुढे झुकावं लागलं, नमन करावं लागलं. त्या आनंदपिंडकाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं. हे सगळं गर्भश्रीमंत लोक आहेत त्या काळातले. विशाखा मेघार माताला सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं. अंगुलीमालासारख्या व्यक्तीला सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं. किती बल होता अंगुलीमालामध्ये, पण सगळ्या शेवटी त्याला हे कळालं की अरे सत्य धम्माशिवाय मी जीवनात परिपूर्ण होऊ शकत नाही. एवढंच नाही, असे कितीतरी लाखो लोक बुद्ध धम्म संघापुढे शरण गेले. आणि एवढंच नाही तर चक्रवर्ती सम्राट अशोक अखंड भारताचा राजा, की त्या राजासारखा दुसरा राजा या संसारामध्ये होऊनही गेला नाही. एवढा बलवान राजा, त्या राजाला सुद्धा शेवटी धम्मापुढे नमन करावं लागलं, धम्माचा आधार घ्यावा लागला. मग एवढ्या लोकांमध्ये आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? आपलं आहे तरी काय अस्तित्व? मग आपलं जे काही अस्तित्व असेल, मग त्या अस्तित्वामध्ये जर आपण जर भटकलो तर मग आपण फक्त आपलं नुकसान नाही करत आहोत, आपण आपल्या येणाऱ्या पिढीचं सुद्धा नुकसान करणार आहोत, आपण त्याच्यानंतरच्या पण पिढीचं नुकसान करणार आहोत. आणि ती पिढी दोष देणार आहे आपल्याला.
जसं आपण आपल्या पूर्वजांना दोष देतो, आपल्या आई वडिलांना, अरे आई वडिलांनी असं करून ठेवायला पाहिजे होतं, आजोबा पंजोबांनी असं करून ठेवायला पाहिजे होतं, आता ती वेळ तुमच्याकडे आली, तुम्ही तर धर्माला जिवंत करून ठेवा. म्हणून प्रत्येक लोक धर्माचं पालन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात, पण आपल्याकडे धर्माचं पालन ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे श्रद्धाभाव निर्माण व्हायला पाहिजे, तशाप्रमाणे परिपूर्ण श्रद्धाभाव जास्तीत जास्त लोकांमध्ये कसा उत्पन्न होईल त्याच्याकरता आपल्याला धर्माचा प्रचार करणं अनिवार्य आहे. आणि त्याच्याकरता विहारात जाणं खूप महत्वाचं आहे. दर रविवारी का आसना विहारामध्ये जा, दर पौर्णिमा का आसना आनंदामध्ये उत्साह म्हणून तुम्ही सादरी करा. धम्माचं वातावरण तुम्ही जिवंत ठेवा. धम्म तुम्हाला कधीही दुर्गतीला जाऊ देणार नाही. अन्यथा कर्म नाराज झाले, तुमचं जीवन एका सेकंदामध्ये शून्य होऊन जाईल. एका सेकंदात शून्य करेल कर्म तुम्हाला. तुमच्याकडे किती धन आहे, किती परिवार आहे, त्याचा त्याला काही संबंध नाही. कर्म नाराज झाले, विश्व असू द्या, शून्यामध्ये जायला वेळ लागत नाही. आणि कर्म प्रसन्न झाले तर शून्यता असताना तुम्ही विश्व बनवण्याची ताकद ठेवू शकता. कारण कर्मामध्ये ताकद आहे, माणसामध्ये ताकद नाही. आणि कर्माची भाषा परिपूर्ण करण्यासाठी धम्म त्याचा आधार आहे. आणि या वर्षवास कालखंडामध्ये ज्याही ठिकाणी भिक्षू राहत असतात ते भिक्षू विनयाचा अभ्यास करतात, अभिनंब पिटकाचा अभ्यास करतात, सुट्टपिटकाचा अभ्यास करतात. जे त्यांच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान वाटण्याचं काम ते तिथे करत असतात. आणि उपासक त्या कालावधीमध्ये जेवढं काही पुण्यधर्म तयार करता येईल तेवढं पुण्यधर्म तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा विशाखा विकर्मात भगवान बुद्धाकडे गेले सकाळच्या वेळेला. बुद्धांनी विचारलं की विशाखे सकाळी सकाळी येण्याचं कारण काय, तर विशाखा विकर्मात म्हणाले, भगवान आजच्या दिवशी येण्याच्या पाठीमागे कारण आहे की आज पौर्णिमा आहे भगवान. आणि अनेक लोक काही ना काही त्यांच्या शुभ दिवशी करत असतात, तर मी सुद्धा काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये सुद्धा काही आहे का? तर भगवान बुद्धांनी तिला उपोषणची भाषा शिकवली. भगवान बुद्ध म्हणाले, विशाखे अष्टशीलाचं पालन केलं पाहिजे. हे आहे आर्य उपोषण. तीन प्रकारचे उपासक भगवान बुद्धांनी सांगितले, उपोषण सांगितले. वेगवेगळ्या प्रकारे लोक उपोषण पाळतात, कोणी उपवास पाळते. मग भगवान आपल्यासाठी काय, तर आपल्यासाठी आहे अष्टशिलेचं अधिष्ठान. त्या दिवशी उपोषण शील म्हणतात. तर बुद्ध त्याला सांगतात की या एका दिवशी एका राजाने 16 राज्यांवरती राज्य केलं आणि जिंकलं. त्यावेळेला 16 राज्य, अंग, मगध, काशी, कोशल, चेदी, वत्सगुरु, ते 16 राज्य एकाच दिवशी एका व्यक्तीने जिंकले तर तो या जम्बुद्वीपाचा चक्रवर्ती सम्राट बनेल. पण तरीही सुद्धा तो त्या व्यक्तीची बरोबरी करू शकणार नाही की ज्याने त्या दिवशी अष्टशिलेचं पालन केलं आहे. कारण त्याचे पुण्यकर्म जे बनतात त्याच्या 16 हिश्श्याची सुद्धा बरोबरी तो राजा करू शकणार नाही. कितव्या? 16 हिश्श्याची सुद्धा बरोबरी करू शकणार नाही. पूर्ण पुण्यमान व्यक्ती तो राहणार आहे. कारण त्याच दिवशी जर दोघांचा मृत्यू झाला तर त्या राजाकडे सगळं संसारातलं आहे, पण कर्माने दोष दिला तर दुर्गती पासून त्याला संसारातली कोणतीही वस्तू व्यक्ती वाचू शकत नाही. आणि पुण्यवान व्यक्ती जो आहे तो त्या दिवशी जरी मरणाला प्राप्त झाला तर त्याचे कर्म प्रसन्न असल्यामुळे, कर्माचा आशीर्वाद तयार केल्यामुळे तो सुगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण संसार माणसाला उदारीवरती मिळतो, पण ते कर्माच्या मोबदल्यात मिळतो. तुमचे कर्म परिपूर्ण करा, कर्म कधी दगा देणार नाही. संसारातल्या प्रत्येक गोष्ट दगा देईल, पण कर्म कधी दगा देत नाही. कर्माच्या न्यायालयामध्ये कुठं चालत नाही. सोपं उदाहरण घ्यायचं तर तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, तुम्ही कशा आहात, एका सेकंदामध्ये उत्तर मिळून जाईल. तुम्हाला जर कोणी विचारलं कशा आहात, तुम्ही काही सांगसान, पण स्वतःला जर विचारलं तर काय, एका सेकंदात उत्तर. मी चांगले आहे का, लगेच आवाज येणार आतमधून, हो. मी वाईट आहे का, लगेच आवाज येणार, हो. आणि तुम्ही मनात नाही लपू शकत, संसारात लपू शकता, संसारात वस्तू लपू शकता, संसारात व्यक्ती लपू शकता, पण चित्तामध्ये कसं लपवणार. आणि कर्माची भाषा चित्तातून सुरू होते, बाहेरच्या संसारामधून नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, जर घाबरायचं असेल तर अकुशल कर्माला घाबरा, पाप कर्माला घाबरा. कारण हे कर्म माणसाला कुठून कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि दुर्गतीला गेलेल्या सत्वाला कोणीही संसारामध्ये वापरू शकत नाही. म्हणून तथागताचा सद्गुण म्हणजे औषध आहे. आणि औषध माणसाला तोपर्यंत घ्यावे लागते जोपर्यंत बिमारी पूर्णपणे नष्ट होत नाही.
आणि आपण सर्व बिमार आहोत रागाने द्वेषाने मोहाने, आणि हे विकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत औषध ग्रहण करावे लागेल. आणि हे औषधीचा संबंध रोजचा आहे, एका दिवसाचा नाहीये. शरीराला जर अन्न पाहिजे तर बुद्धीला पण अन्न पाहिजे. शरीराला अन्न देण्यासाठी आपल्याला पौष्टिक आहार कळतो, व्हिटॅमिन्स पाहिजे का फायबर पाहिजे की प्रोटीन्स पाहिजे त्याच्यानुसार आहार बनवतो खातो. पण मनाचं काय, शरीराला 5 दिवस जर तुम्ही अन्न दिलं नाही तर शरीर सुकून जाणार, बिमार पडणार. मनाला कितीतरी वर्ष झाले अन्न दिलं नाही, मनात डोकून बघा सगळ्या बिमाऱ्या बिमाऱ्या मनामध्ये भरलेल्या. मग त्या मनातल्या बिमारी काढण्यासाठी काय करावं लागेल, मनामध्ये बुद्धीमध्ये धम्माचं औषध टाकावं लागेल, त्याच्याकरता आचरण करावं लागेल, धम्म श्रवण करावं लागेल. हाच एकच मार्ग आहे, मध्यम मार्ग दुसरा मार्ग नाही. दुःखातून मुक्त व्हायचं असेल ती बुद्धी आज येऊ, उद्या येऊ, 10 वर्षानंतर येऊ, कधी येऊ, तुम्हाला याच रस्त्याने जावं लागेल, दुसरा रस्ता नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी हे या ठिकाणी बुद्धांचा नाला सोपाऱ्याला आरंद भिक्षु राहून गेलेला आहे. इथे बुद्धांचा पायाचा स्पर्श सुद्धा झालेला आहे, म्हणून इथे बुद्धाचे तरंग अगदी जिवंत आहे. आणि अशा वातावरणामध्ये आपण सुद्धा राहत आहोत. ज्या ज्या लोकांनी या वर्षवास कालखंडामध्ये प्रवचन मालिका घेतलेली आहे, ज्यांनी पण धम्माचं ज्ञान वाटण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी सर्वात मोठं दान वाटलं, सब्बदान धम्मदान गिनादी, सर्वात श्रेष्ठ दान धम्माचं दान ते वाटलेलं आहे, त्यांनी खूप पुण्य प्राप्त केलं. आणि त्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी दान श्रद्धा शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून पुण्य धर्म तयार केले, या संपूर्ण लोकांच्या हिता सुखासाठी आज आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. आपल्या सर्वांच्या हिता सुखासाठी सर्वांना आयु वर्ण सुख बल प्राप्त हो, सर्वजण दुःखातून भयातून रोगातून मुक्त हो, सर्वांना तथागतांचा सद्धम्म कळून सर्वजण बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन त्या मार्गाने आरूढ हो, सर्वांचं दुःख नष्ट हो, सर्वांना निर्वाण अवस्था प्राप्त हो, असे सर्वांसाठी मंगलमित्री आशीर्वाद व्यक्त करतो. आणि हे धर्म प्रवचनाला पूर्ण विराम देतो. साधू 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 सप्त मंगल रखंतु सप्त देवता सप्त बुद्धानुभावीना सदा सुते भवन्तु ते भवतु सप्त मंगल रखंतु सप्त देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोति भवन्तु ते. साधु साधु.